कार्यक्रमातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे राज्यसेवा स्पर्धामंत्र या पुस्तकाचं प्रकाशन 2013 वर्षी राज्यसेवा आयोगाने जी परीक्षा घेतली होती ज्याच्यामध्ये एकूण सगळ्या पदांमध्ये ज्या अधिकाऱ्यांची निवड झाली त्या सर्व अधिकाऱ्यांचं त्या परीक्षेबद्दलचं अभ्यासाबद्दलचं आणि एकंदर त्या यशाबद्दलचं मनोगत या पुस्तकामध्ये आपण संकलित केलंय. जमीर लेंगरेकर शेख जे आता सध्या उल्हासनगर महानगरपालिकेचे उपायुक्त आहेत त्यांनी या पुस्तकाचं संकलन केलं आहे आणि दैनिक अकॅडमीने या पुस्तकाचं प्रकाशन प्रकाशित केलं आहे. आज सर्वप्रथम हे पुस्तक या ठिकाणी प्रकाशित होणार आहे. मी मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो की त्यांनी राज्यसेवा स्पर्धामंत्र या पुस्तकाचं प्रकाशन करावं. 2013 या वर्षी यश मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अधिकाऱ्यांचं मनोगत या पुस्तकामध्ये आपण संकलित केलं आहे. जमीर लेंगरेकर शेख यांनी मोठ्या मेहनतीने या सर्व पुस्तकाचं संकलन केलं. या पुस्तकामध्ये 2013 या वर्षी यश मिळवलेल्या अधिकाऱ्यांचं मनोगत त्यांचं परीक्षेबद्दलचं मनोगत याच्यामध्ये आपण संकलित केलं आणि या सर्व अधिकाऱ्यांच्या वतीनं या पुस्तकाच्या बद्दलचं एक प्रास्ताविक आणि मनोगत व्यक्त करण्यासाठी आज आपल्यामध्ये मंगेश सुरवसे सर उपस्थित आहेत. जिल्हा उपनिबंधक वर्गचे अधिकारी. मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी या पुस्तकाच्या अनुषंगाने आपलं मनोगत व्यक्त करावं. सुरवसे सर नमस्कार. मित्रांनो, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मोहिते सर, जाधव सर, गव्हाणे सर आणि युनिक अकॅडमीचे इतर सर्व शिक्षक आणि इथे PSI म्हणून ज्यांचं सिलेक्शन झालं आहे असे सर्व माझे मित्र आणि कार्यक्रमाला उपस्थित सर्वांना मी सांगू इच्छितो की आज आम्ही हे पुस्तक प्रकाशित करत आहोत. हे पुस्तक प्रकाशित करण्यामागचा हेतू असाच की ज्यावेळेस आपण परीक्षा देतो आणि वेगवेगळ्या केडरमध्ये आपलं सिलेक्शन होतं, म्हणजे जो PSI जो DYSP होतो, कोण तहसीलदार होतो आणि त्या केडरपुरतंच त्यांचं त्यानंतरचं कॉन्टॅक्ट राहतं. मग आम्ही असा विचार केला की आपली जी 2012 बॅच आहे त्यामध्ये सर्व पदांच्या जाहिराती होत्या आणि आपण एक असा उपक्रम करूया की जेणेकरून भविष्यामध्ये कधीही आपण एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहू आणि काही नवीन विचार असतील, काही नवीन उपक्रम असतील ते आपण एकमेकांमध्ये शेअर करू आणि आपली आपला जो अनुभव आहे तो नवीन येणाऱ्या सर्व परीक्षार्थींना कसा उपयोगी पडेल हा विचार करत असताना हे पुस्तक प्रकाशित करावं ही संकल्पना आमच्यामध्ये आली. आणि यामध्ये जमीर लेंगरेकर यांनी पुढाकार घेऊन हे पुस्तक आणि जे लेख आहेत ते संकलन करण्याचं काम केलं आणि आज हे पुस्तक आपण इथं तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये प्रकाशित केलेलं आहे. माझी ओळख करून देताना मी सांगतो, माझं नाव मंगेश सुरवसे, माझं गाव इथे जवळच आहे, केडगाव तालुका दौंड जिल्हा पुणे. आणि सर्वप्रथम मी शिक्षक म्हणून जिल्हा परिषद कोल्हापूर येथे होतो. शिक्षक म्हणून मी 5.5 वर्ष नोकरी केली आणि त्यानंतर सुरुवातीलाच ठरवलं होतं की स्पर्धा परीक्षा करायची आणि MPSC मध्ये यश मिळवायचं. आणि आम्ही सर्व असे 4-5 जण रूममेट होतो आणि सर्वांचं ध्येय होतं की या पेशेतून आपल्याला बाहेर जाऊन अधिकारी व्हायचं. आणि मग सुरुवातीला 2009-10 पर्यंत आम्ही फक्त फॉर्म भरत होतो आणि फक्त परीक्षेला जायचं, अभ्यास काही करायचा नाही, कारण भीती होती की आपण होईल का नाही, आपल्याला वेळ देता येईल का नाही. पण जसजसं परीक्षा देत गेलो आणि हजेरी लावत गेलो तसतसं वाटू लागलं की बाबा होऊ शकतं, आपण फक्त एक वेळ दिला पाहिजे आणि मनापासून आपली इच्छा पाहिजे. आणि मग 2011 जी राज्यसेवा परीक्षा होती तेव्हापासून आम्ही नियमित अभ्यासाला सुरुवात केली आणि 2011 जी परीक्षा होती ती पूर्व परीक्षा पास होऊ शकलो नाही, पण त्यानंतर झालेल्या सर्व परीक्षामध्ये यश मिळवत गेलो. मग PSI परीक्षेमध्ये मुलाखतीपर्यंत गेलो, असिस्टंटच्या परीक्षेमध्ये मुलाखतीपर्यंत गेलो, पण त्या अगोदर SKI मध्ये सिलेक्शन झालं होतं त्यामुळे असिस्टंटची मुलाखत गेली नाही. आणि मग SKIचं ज्यावेळेस सिलेक्शन झालं त्यावेळेस खूप आनंदात होतो आणि वाटलं होतं की आता आपल्याला जे आपण जे ध्येय ठेवलं होतं ते ध्येय आपण गाठलेलं आहे. पण ज्यावेळेस मी प्रत्यक्ष कार्यरत असणारे SKI आहेत त्यांना भेटलो त्यावेळेस त्यांनी सांगितले की तुम्ही सर यावर समाधानी राहू नका, पुढे राज्यसेवा करा. आणि मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यसेवेचा अभ्यासही सुरू केला आणि योगायोगाने राज्यसेवेचा अभ्यासक्रमसुद्धा बदललेला होता आणि बदललेल्या अभ्यासक्रमाची ती पहिलीच परीक्षा होती आणि त्या परीक्षेमध्ये पास झालो. आणि डेप्युटी कलेक्टर 13 मार्कासाठी गेलं पण त्यानंतर मी DDR दिला होता प्रेफरन्स आणि ती पोस्ट मिळाली.
ज्यावेळेस मी एस टी आय म्हणून झालो होतो त्यावेळेस आमच्या घरातही कुणाला समजत नव्हतं की एस टी आय म्हणजे काय. आईला आई म्हणायची की आई कुणाला सांगायला गेली की आई म्हणायची हा सेल्समन झाला आहे, तर आईला सेल्स टॅक इन्स्पेक्टर म्हणताच येत नव्हतं. आणि आईला सांगितलं तसं नाही सेल्समन नाही सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर, पण आईला काही इंग्लिश बोलता येत नव्हतं. आणि मग कोणी भेटलं तर मग आई सांगू लागली दुकानाचा इन्स्पेक्टर झाला, पण इन्स्पेक्टरच माहिती लोकांना म्हणजे सेल टॅक्स इन्स्पेक्टर हे काय समजलेलं नव्हतं. मग आईला म्हणलं तू एक लक्षात ठेव म्हणलं ही एस टी आणि तू आय एस टी आय हे ध्यानात ठेव. मग आई सांगू लागली आय एस टी झाला. आणि मग असं करत असताना सुरुवातीपासूनच ज्यावेळेस बारावी सायन्सनी पास झालो त्यावेळेस ठरवलं होतं की इंजिनिअरिंग करायचं, आणि इंजिनिअरिंगला पुण्यात नंबर लागला आणि त्यावेळेस इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग हा ट्रेड मला मिळाला. पण घरची परिस्थिती नसल्यामुळे मग डी एड केलं आणि मग एकूणच असं अभ्यास करत करत इथपर्यंत पोहोचलो. आणि मला एकच म्हणायचं की जोपर्यंत तुम्ही प्रेरणा घेता की तुम्ही ठरवता की मला हे करायचं आहे त्याशिवाय होऊ शकत नाही. फक्त आपली त्याची एक तीव्र इच्छा पाहिजे की आपण हे करू शकतो, तर असं केलं तर तुम्हाला कोणतीही गोष्ट अशक्य राहणार नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही हे पुस्तक वाचता त्यावेळेस तुम्हाला कळेल की वेगवेगळ्या भागातून कोणी ग्रामीण भागात नसेल कोणी शहरी भागात नसेल कोणी अगोदरच सातवी आठवीपासूनच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असेल आणि कुणी नोकरी करून 7-8 वर्ष झाले तरी पण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असेल. असे वेगवेगळ्या प्रकारचे ज्यावेळेस तुम्ही उमेदवारांचं तुम्ही ते लेख वाचताल त्यावेळेस तुम्हालाही सहज प्रेरणा मिळेल, कारण तुम्ही आज पी एस आय झालेला आहे, यशाचा एक शिखर तुम्ही गाठलेला आहे. पण यशाचे अनेक उंच उंच शिखर आहेत जे तुम्हाला खुणवत आहेत आणि त्यापैकीच एक उंच शिखर म्हणजे तुमच्यासमोर बसलेले मोहिते साहेब, तर तुम्ही त्यांचा जरूर आदर्श घ्यावा. तुम्ही आज पी एस आय म्हणून आहात तर तुम्ही डीवाय एस पी कसे होताल एस सी पी कसे होताल हा हे टार्गेट तुम्ही ध्यानामध्ये ठेवलं पाहिजे आणि त्याच्याही पुढे जाऊन मग तुम्ही यू पी एस सीकडे सुद्धा वळू शकता. आणि तुम्हाला याबद्दल प्रेरणा देण्याचं काम हे पुस्तक नक्कीच करेल असे मला वाटते. आणि एवढं बोलून मी माझे दोन शब्द थांबवतो. धन्यवाद.